हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण मराठी व्याकरणमधील विरामचिन्हे याचा आपण अभ्यास करूया. तर विरामचिन्हे, विराम या शब्दाचा अर्थ होतो विश्रांती. विराम म्हणजे काय? विराम म्हणजे विश्रांती. विश्रांती याचा अर्थ होतो थांबणे. आपण बोलत असताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा आपण काय करतो? मध्ये मध्ये थांबतो. किंवा वाक्य कुठे संपते, प्रश्न कुठे आहे, उद्गार कोणता आहे, वाक्यात कोठे आणि किती थांबावे हे आपल्याला कळले पाहिजे. आणि ते समजण्यासाठीच आपण जी चिन्हे वापरतो त्या चिन्हांना काय म्हणतात? विरामचिन्हे असे म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये कुठे विश्रांती घ्यायची, कुठे थांबायचं, किंवा आपण बोलत असताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा आपल्याला कुठे थांबायचं आहे, कुठे आपलं वाक्य संपते, प्रश्न कुठे आहे, उद्गार कोणते आहेत, वाक्यात कुठे आणि किती थांबावे हे कळण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्या चिन्हांना आपल्याला म्हणायचं आहे विरामचिन्हे. चला तर मग विरामचिन्हांचा आपण अभ्यास करूया. तर पहिलं विरामचिन्ह आहे पूर्णविराम. पूर्णविराम जे आपण कसं दाखवतो या पद्धतीनं दाखवतो. त्यानंतर दुसरा आहे अर्धविराम. अर्धविराम जे आहे या पद्धतीने दाखवलं जातं. तिसरा आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम कसं दाखवलं जातं? ज्याला आपण इंग्लिशमधून कॉमा म्हणतो. प्रश्नचिन्ह जे आपण या पद्धतीने दाखवतो, प्रश्नार्थक वाक्याला आपण प्रश्नचिन्ह लावतो. त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह या पद्धतीने दाखवतो आपण. अवतरण चिन्ह हे दोन प्रकारचे असतात, दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह. हे दुहेरी झालं आणि असं असेल तर ते एकेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर आपण संयोग चिन्हाचा वापर करतो या पद्धतीने. अपसरण चिन्ह या पद्धतीने आपण वापरतो. आणि अवग्रह, आता अवग्रह जे आहे ते अवग्रह असं दाखवतो आपण. आणि शेवटचा आहे काकपद. काकपद आपण अशा पद्धतीनं वापरतो. ही झाली आपली मराठी भाषेतील विरामचिन्हे, ज्याला इंग्रजीमधून आपण पंक्चुएशन्स असं म्हणतो. ती विरामचिन्हे जवळपास आपण 10 आहेत. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह, संयोगचिन्ह, अपसरणचिन्ह, अवग्रह आणि काकपद. आता ह्या प्रत्येक चिन्हांचा उपयोग किंवा वापर कुठे करायचा हे आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ स्कॉलरशिपसाठी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी तसेच मराठी भाषेचे सर्वच वर्गांकरिता इयत्ता 5 ते 10 वर्गांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे. मराठी भाषा अभ्यास करत असताना आपल्याला विरामचिन्हे नेमके कुठे वापरावे, विरामचिन्ह कसे दाखवावेत, कोणत्या चिन्हांनी दाखवले जातात विरामचिन्हे, त्याचा आपल्याला अभ्यास असणे आवश्यक आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पूर्णविराम कुठं वापरतात पहा. वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी पूर्णविराम वापरतात. मी शाळेला जातो हे वाक्य पूर्ण झालेलं आहे, तर ते वाक्य पूर्ण झाल्यानंतर जे असं टिंब दिलं जातं वाक्याच्या शेवटी त्याला आपण पूर्णविराम म्हणतो. पूर्णविराम हे कशा पद्धतीने दाखवलं जातं? या पद्धतीने दाखवलं जातं. त्यानंतर पूर्णविरामचा वापर कुठे केला जातो? शब्दांचा संक्षेप दर्शवण्यासाठी. म्हणजे एखादा शब्द आहे त्याला आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं असेल, शॉर्टमध्ये लिहायचं असेल, तर तो शॉर्ट फॉर्म दर्शवण्यासाठी
आद्या अक्षराला आपण काय करतो, टिंब देतो, तो सुद्धा काय असतो, एक पूर्णविरामच असतो. उदाहरणार्थ मी बी ए म्हणजे बी म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स, आर्ट्स. तर बी झाल्यानंतर बॅचलरसाठी आपल्याला बी काढायचं आहे आणि त्याला असं टिंब द्यायचं आहे. आर्ट्ससाठी ए काढायचं आहे आणि टिंब द्यायचं आहे. म्हणजे आपण इथं शब्दांचा संक्षेप दर्शवला आहे आणि तो आद्या अक्षराला आपण टिंबानी दाखवला आहे. हे सुद्धा काय आहे, एक पूर्णविरामच आहे. मी बी एची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन ठिकाणी पूर्णविराम वापरता येते, वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी आणि शब्दाचा संक्षिप्त दर्शवण्यासाठी किंवा संक्षिप्त दर्शवण्यासाठी आपल्याला पूर्णविरामाचा वापर करता येतो. अर्धविराम जे की अशा पद्धतीने दाखवलं जातं, दोन छोटी वाक्ये उभ्यान्वी अवयवांनी जोडलेली असतात अशा वेळी अर्धविरामाचा वापर करतात. इथं उदाहरण पाहूया आपण. गड आला हे एक वाक्य आहे, सिंह गेला हे एक वाक्य आहे. गड आला सिंह गेला या वाक्याला पण या उभ्यान्वी अवयवांनी काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. उभ्यान्वी अवयवांनी ते काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. पण हे इथे उभ्यान्वी अवयव आहे आणि अशा वेळेस दोन छोटी वाक्ये जेव्हा उभ्यान्वी अवयवांनी जोडली जातात तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, अर्धविराम या चिन्हाचा वापर करायचा आहे. गड आला पण सिंह गेला, अशा पद्धतीने आपण अर्धविरामाचा उपयोग करतो. नेक्स्ट विरामचिन्ह आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द जेव्हा आपण लागोपाठ लिहितो तेव्हा स्वल्पविरामाचा वापर केला जातो. वही पेन, आता वही पेन पुस्तक, आता हे जे तीन शब्द आहेत तिन्ही शब्द काय आहेत, अभ्यासाच्या बाबत आहेत. वही नंतर आपण स्वल्पविराम दिलेला आहे, पेन नंतर स्वल्पविराम दिलेला आहे आणि पुस्तक. वही पेन पुस्तक ही अभ्यासाची साधने आहेत. म्हणजे हे एकाच जातीचे अनेक शब्द आहेत, ते लिहित असताना आपल्याला काय द्यावा लागतो, स्वल्पविराम द्यावा लागतो, ज्याला इंग्रजीमधून आपण कॉमा म्हणतो. त्यानंतर संबोधन दर्शवताना सुद्धा स्वल्पविरामाचा वापर केला जातो. आई हे संबोधन दर्शवतो आपण. आई आज मला सिनेमा पाहण्यासाठी जायचे आहे. अशा पद्धतीने संबोधन दर्शवतानासुद्धा आपल्याला इथे काय करायचं आहे, स्वल्पविरामाचा वापर करायचा आहे. नेक्स्ट विरामचिन्ह आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम अशा पद्धतीने दाखवतात, ज्याला आपण कोलन म्हणतो इंग्लिशमधून. वस्तूंची यादी करायची असेल किंवा उदाहरणे किंवा एखादे स्पष्टीकरण जर द्यायचं असेल तर आपल्याला अपूर्ण विरामचिन्ह वापरता येतं. मी मुंबईला जाणार आहे पण केव्हा, स्पष्टीकरण द्यायचं आहे आज, उद्या किंवा परवा. म्हणजे एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्याला अपूर्ण विरामचिन्हांचा वापर करता येतो. किंवा एखादी वस्तूंची यादी करायची आहे, मी खालील गोष्टी आणलेल्या आहेत, अशा पद्धतीनं आपल्याला मी खालील वस्तू आणलेल्या आहेत. आणि पुढं आपल्याला काय करता येईल, अर्धविरामाचा वापर करता येईल. कोणत्या वस्तू आणल्या, वही कॉमा पेन कॉमा पुस्तक पट्टी किंवा मोजपट्टी घ्या आणि पेपर, असं लिहितं. ह्या वस्तूंची यादी लिहित असताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अपूर्ण विरामाचा वापर करायचा आहे. नेक्स्ट आहे प्रश्नचिन्ह, जे या पद्धतीने दाखवलं जातं. आपण जेव्हा एखादा प्रश्न विचारतो किंवा प्रश्नार्थक वाक्य असतं तेव्हा शेवटी प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. तू केव्हा जाणार आहेस, आता तू केव्हा जाणार आहेस म्हणजे इथं प्रश्न विचारलेला आहे आपण आणि शेवटी आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह हे लावावं लागतं. नेक्स्ट विरामचिन्ह आहे उद्गार चिन्ह. आता उद्गार चिन्ह माहिती आहे आपल्या सर्वांना. उद्गार चिन्ह जे आहे अशी उभी रेघ आणि खाली असा आपल्याला काय द्यायचा आहे, विराम द्यायचा आहे. जेव्हा भावना हे उत्कट असते, उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी
व्यक्त करण्यासाठी उद्गार चिन्हांचा वापर केला जातो। उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी उद्गार चिन्ह वापरला जाते। उदाहरणार्थ अबब, केवढा मोठा साप, किंवा आपण असेही म्हणू शकतो अभिनंदन। अशा पद्धतीने आपल्याला उद्गार चिन्हांचा वापर करता येतो। अवतरण चिन्ह हे दोन प्रकारचं असतं, दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह। दुहेरी अवतरण चिन्ह हे केव्हा वापरतात, तर बोलणाऱ्यांच्या तोंडचे जे शब्द आहेत जसेच्या तसे जर आपल्याला दाखवायचे असतील तर आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करावा लागतो। आई म्हणाली, अभ्यास कर, म्हणजे आईच्या तोंडचे जे बोल आहेत, अभ्यास कर, हे बोल जसेच्या तसे आपल्याला सांगायचे होते म्हणून आपण इथं दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे। तर एकेरी अवतरण चिन्ह कुठं वापरतात, तर एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे किंवा दुसऱ्याचे म्हणणे अप्रत्यक्षपणे आपल्याला सांगायचं आहे त्यावेळेस आपल्याला एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करावा लागतो। उदाहरणार्थ व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा आहे, व्याकरणाचा अभ्यास जो आहे तो काय आहे, महत्त्वाचा आहे, म्हणजे व्याकरणाचा अभ्यास हे दाखवण्यासाठी आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे, कारण याच्यावर आपल्याला जोर द्यायचा आहे। एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास किंवा दुसऱ्याचे म्हणणे आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगायचे असेल तर आपल्याला एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करावा लागतो। त्यानंतर नेक्स्ट विरामचिन्ह आहे संयोग चिन्ह। दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर करतात। उदाहरणार्थ येता जाता, भाजी भाकरी, असे जे शब्द आहेत जे सलग आपण म्हणतो किंवा लिहितो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, दोन शब्दामध्ये संयोग चिन्ह द्यावं लागतं। आणि दुसऱ्या वेळेस ओळीच्या जर शेवटी आपल्याला एखादा शब्द अपुरा राहिल्यास तर तिथेसुद्धा आपल्याला संयोग चिन्हाचा वापर करता येतो किंवा करावा लागतो। ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह, आता इथं मला पूर्ण संयोग चिन्ह एकत्रच लिहायचं होतं पण मला इथं जागा अपुरी पडली त्याच्यामुळे मी काय केलं, तर संयोग लिहिलं आणि मध्ये इथं संयोग चिन्हाचं साईन दिलं, म्हणजे विरामचिन्ह इथं वापरलं संयोग चिन्हाचं आणि पुढं लिहिलं चिन्ह वापरतात, म्हणजे अशा वेळेस आपल्याला संयोग चिन्हाचा वापर करावा लागतो, संयोग चिन्हाचा वापर करावा लागतो। एक मिनिट, अशा पद्धतीने संयोग चिन्ह वापरावं लागतं। त्यानंतर नेक्स्ट विराम चिन्ह आहे अप्सरण चिन्ह। अप्सरण चिन्ह हे जे आहे ते अशा पद्धतीने दाखवलं जातं, बोलता बोलता जर विचार मालिका तुटल्यास आपल्याला अप्सरण चिन्हाचा वापर करावा लागतो, ज्याला आपण कॅश असं सुद्धा म्हणतो, किंवा एखाद्याचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास सुद्धा आपल्याला अप्सरण चिन्हाचा वापर करावा लागतो। आता उदाहरणार्थ मी ते सांगेल, मी तिथे गेलो पण, अशा पद्धतीने आपल्याला अप्सरण चिन्ह वापरता येते, म्हणजे इथं बोलण्याची मालिका इथं तुटली, म्हणजे बोलता बोलताच आपली जे विचार करण्याची मालिका आहे ती आपली तुटली, अशा वेळेस आपल्याला इथं अप्सरण चिन्ह वापरता येईल। किंवा असे उदाहरण सांगता येईल आपल्याला, तो कलाकार, तो कलाकार ज्याने बक्षीस मिळवले, ज्याने बक्षीस मिळवले, अशा पद्धतीने आपल्याला अप्सरण चिन्हाचा वापर करता येतो। त्यानंतर शेवटचे दोन आहेत अवग्रह, जे आपण असं दाखवतो डबल एस, आणि काकपद। काकपद दाखवताना आपण या चिन्हाचा वापर करतो। आता अवग्रह हे कुठं वापरतात, एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ स्वर करावायचा असल्यास आपण अवग्रहाचा वापर करतो। तर आपण पुस्तकामध्ये किंवाही मराठी धडेमध्ये आपण एखादा शब्द असा मी असं येतं, म्हणजे हे डबल एस जे आहे ते अवग्रह आहे, म्हणजे मी याचा आपल्याला दीर्घ उच्चार करावा लागतो। काकपद म्हणजे काय, लेखन करताना एखादा शब्द राहिल्यास तो दाखवण्यासाठी
आपल्याला या काक पदाचा वापर करावा लागतो. समजा आपण एखादं वाक्य पूर्ण लिहिलं, मी आज जाणार आहे, मी आज जाणार आहे, पण इथं मी एक शब्द विसरला आहे, मुंबईला, मी आज मुंबईला जाणार आहे. तर हे मुंबई दाखवण्यासाठी मला या काकपदाचा वापर करता येतो, मी आज मुंबईला जाणार आहे. अशा पद्धतीनं काकपद या विरामचिन्हाचा वापर करता येतो. अशा पद्धतीने आपण मराठी भाषेतील जे विरामचिन्हे आहेत ती कोणती, तिचा वापर कुठे करावा, ती कशी दाखवली जातात याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.